अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा होऊन भरपूर जणांना आपला जीव गमवावा लागलाय आणि काही अंशी वृक्षतोडीचे हे दुष्परिणाम म्हटल्यास वावगं ठरणार नाही। झाड आपणास ऑक्सिजन देण्याचे काम करतात, त्यामुळे भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये या उद्देशाने माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे समाजसेवक गजानन क्षीरसागर राजू नाईक यांच्याकडून लोहारा परिसरात अशोका, चांदणी, मोगरा, गुलाब, नीम, पिंपळ अशा प्रकारची 25 वृक्ष लावून त्यांना पाणी घालून ते जगवण्याचा यांनी निर्धार केलाय। यावेळी सहाय्यक फौजदार श्री उदय बाळकृष्ण कुलकर्णी साहेब लोहारा पोलीस दूरक्षेत्र यांच्या हस्ते वृक्षारोपणास सुरुवात करण्यात आली। या वृक्षारोपणासाठी सरदार नाईक, धर्मराज नाईक, अशोक चौधरी, अमोल माळी, मोहाडी व लोहारा येथील माणुसकी ग्रुप सदस्य व गावकरी मंडळी यांनी मेहनत घेतली। आपले संपूर्ण गावकरी लोकांनी मोठ्या उत्साहाने आणि भावी पिढीच्या याच्याने वृक्षारोपण केले इथे। सर्वप्रथम त्यांचं आपण कौतुक करू, अभिनंदन करू याचा चांगल्या कामाबद्दल। भविष्यात झाडांचे फायदे खूप आहेत आणि पुढच्या पिढीला याचा फायदा जास्त होईल। आज या ठिकाणी लोहारा परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी माणुसकी ग्रुपतर्फे आज घेण्यात आला। या ठिकाणी आमचे माणुसकी ग्रुपचे सदस्य मोहाडीचे आमचे समाजसेवक राजूभाऊ, नंतर त्यांचे जे सहकारी आहे आपले सगळे ग्रामपंचायतचे अधिकारी असतील किंवा गावातील नागरिक असतील यांनी या ठिकाणी परिश्रम घेऊन या ठिकाणी सगळे या ठिकाणी पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी असतील या ठिकाणी जो आज पाहतो की वृक्षांची या ठिकाणी कत्तल जास्त होताना आपण दिसते, परंतु या ठिकाणी आपण पाहतो की ऑक्सिजन या ठिकाणी दहा रोज आपण या ठिकाणी देतोय, परंतु या ठिकाणी प्रत्येकाला मी सांगतो की या ठिकाणी आपण वृक्ष संवर्धन हे केलं पाहिजे हा या मागचा हेतू आहे। मानसी ग्रुप जळगाव जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।